नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नऊ डिसेंबर शनिवारच्या दिवशी भागवत एकादशी आहे इच्छा पूर्तीसाठी ही सेवा करा घरात अखंड लक्ष्मीचा वास होईल मित्रांनो भागवत एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते हा दिवस लक्ष्मी माता आणि विष्णू देवाचा दिवस मानला जातो ज्या घरामध्ये दे, विष्णू देवाची सेवा भागवत एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी केली जाते तिथे लक्ष्मी नक्की येते लक्ष्मीचा वास अवश्य होतो त्या घरात सुखसमृद्धी नांदते सर्व गोष्टी भरभरून तिथे मिळतात म्हणून मित्रांनो नऊ डिसेंबर शनिवारच्या दिवशी सगळ्यात मोठी भागवत एकादशी आहे कार्तिकी पौर्णिमेनंतर चातुर्मास संपल्यानंतर जी सगळ्यात मोठी एकादशी येते ती आहे भागवत एकादशी नऊ डिसेंबर शनिवारच्या दिवशी ही एकादशी आहे तर या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या इच्छापूर्तीसाठी देवघरासमोर बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि ही सेवा करायची आहे घरात अखंड लक्ष्मीचा वास या सेवेमुळे होतो ही सेवा विष्णू देवाची सेवा आहे यामुळे विष्णू देव प्रसन्न होतात आणि विष्णू देव प्रसन्न झाले म्हणजे लक्ष्मी माता प्रसन्न होते तर महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही घरातल्या एका सदस्याने जरी केली तरी याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण परिवाराला होत असतो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत संध्याकाळी केल्या तरी चालतील सकाळी केल्या तरी चालतील आता ही सेवा कोणती तर तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी देवघरासमोर बसायच्या अगरबत्ती दिवा लावायचा आणि तुम्हाला एक वेळेस विष्णू सहस्त्र नाम वाचायचे आहे ज्यामध्ये विष्णू देवाचे एक हजार नावं दिलेली आहेत ती एक हजार नावं तुम्हाला वाचायची आहे छोटस पुस्तक मिळतं पोथी मिळते ज्यामध्ये विष्णू सहस्त्र नामावली असते तर ती नामावली तुम्हाला सगळी वाचायची आहे फक्त एक वेळेस आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तर नक्की मित्रांनो या दोन गोष्टी तुम्ही अवश्य करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील अखंड लक्ष्मीच्या वास तुमच्या घरात होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू द्ञौ नका धन्यवाद